ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. समाज विधायक कार्यात तिसऱ्या आघाडीचं एक पाऊल पुढे. गावडे गल्लीतील सांडपाण्याची व पिण्याच्या पाण्याची केली व्यवस्था. निपाणी तालुक्यातील कारतगा येथील तिसरी आघाडी समाज विधायक कार्यात नेहमीच एक पाऊल पुढे असते. मग ते गरिबांची पेन्शन असो, विधवा अपंग पेन्शन असो, रेशन कार्डची समस्या असो किंवा कोणतीही अडचण असो, प्रत्येक कार्यात हिरारीने भाग घेणाऱ्या तिसऱ्या आघाडीने आणखीन एक समाज उपयोगी स्वखर्चाने कार्य करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. कारतगा येथील गावडे गल्ली या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून सांडपाणी जाण्यासाठी गटार नाही व पिण्याच्या पाण्याची सोय नाही, म्हणून येथील युवक मिळून ग्रामपंचायत व इतर विभागाकडे तक्रार करून सुद्धा कोणीच त्याची दखल घेत नव्हते. त्यावेळी त्यांनी तिसऱ्या आघाडीचे नेते राजू खिचडे यांची भेट घेऊन सदर समस्या त्यांच्या समोर मांडली, तेव्हा राजू खिचडे यांनी तातडीने आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लागलीच स्वखर्चाने सदर गावडे गल्लीतील सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सदर लोकांना भेडसावणाऱ्या समस्येचं निरासन करून जनतेला आधार देण्याचं काम केलं आहे. यामुळे तिसऱ्या आघाडीच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. यावेळी तिसऱ्या आघाडीचे नेते राजू खिचडे, सुभाष ठकाणे, राजू कुऱ्हाडे, विजय कचरे, आलू बुडके, प्रतीक कांबळे, आनंद आरभावे, लग्मण्णा गावडे, संजय परीट, महादेव डांगे व तिसऱ्या आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकरे न्यूजसाठी कारतगाहून तानाजी पिरनाळे. एक वर्षापासून सांडपाण्याची आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था नव्हती, सांडपाणी जाण्यासाठी गटारीची व्यवस्था नव्हती. अनेकांच्याकडे हे तक्रार करून सुद्धा याची कोणी दखल घेतली नाही. त्यावेळेला गावडे गल्लीतील अनेक युवक मंडळी या ग्रामपंचायत असू दे किंवा तालुका पंचायत असू दे, जिल्हा पंचायत असू दे, अनेकांच्याकडे तक्रार केली पण याची दखल कोणी घेतली नाही. पण जेव्हा तिसऱ्या आघाडीकडे या समस्या मांडल्या त्यावेळेस तिसऱ्या आघाडीचे कर्ताकर्विता जे राजू खिचडे होते यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने इथे सांडपाणी जाण्यासाठी गटार आणि पिण्याच्या पाण्याची पाईप घालून दिलेली आहेत आणि अशा पद्धतीनं अनेक कामं करण्याचा प्रयत्न त्यांनी करत आहेत. त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो.